आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदा ते निमशिरगाव फाटा रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात, वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान. हातकणंगले तालुक्यातील तारदाळमध्ये तारदाळ ते निमशिरगाव फाटा रस्त्याचं काम जिल्हा परिषद फंडातून सुरू झालं आहे. सदर रस्ता सांगली जयसिंगपूरकडे जाण्यासाठी कमी अंतराचा असून या रस्त्यावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे, पण गेल्या कित्येक दिवसांपासून रस्ता खराब झालेला असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी या रस्त्यासाठी आपल्या फंडातून निधी मंजूर करून प्रत्यक्ष रस्त्याचं काम सुरुवात केली आहे, त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे, आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष प्रमोद परीट, ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे, सावंता माने, भारत निर्माणचे सचिव सचिन पवार, रणजित पवार, किरण खोत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी. आपल्या तारदाळमध्ये निमशिरगाव तारदाळ रस्ता असेल, शापूर तारदाळ रस्ता असेल, हे अतिशय खराब झालेला होता. त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदच्या फंडातून, रस्ता दुरुस्ती या फंडातून आपण आज इथं 1 किलोमीटर हा आणि 1.5 किलोमीटर शापूर रस्ता आज आपण डांबरी करून घ्यालोय. हे तर नुसता न्हारी आहे, जेवण तर आणि 4 महिन्या नाही. कारण आदरणीय हळवणकर साहेबांनी हा रस्ता महाराष्ट्र राज्य स्टेट हायवे असा हा रस्त्याला दर्जा दिलेला आहे. तिळवणी, कोरुची, कोरुची तारदाळ, तारदाळ शिरगाव, शिरगाव खोतवाडी, आणि त्याला जवळजवळ 8 कोटी रुपये बजेट लागलेला आहे. भविष्यात 4-5 महिन्यात 5 मीटर रुंदीनं एक आपल्या हायवेसारखा हा तारदाळचे सगळे रस्ते होतील. राहिलेले तारदाळचे रस्ते जी के नगर असेल, शापूर रस्ता असेल, गौरीशंकर असेल किंवा मगदुमाळ्यातला असेल, हे सगळेच रस्ते भविष्यात ह्या विधानसभेच्या आत कुठनंही तारदाळा याय झालं तर आपण बॉम्बे सिटीत गेल्यासारखे असे चकचकीत पांढऱ्या पट्टी ओढून रस्ते झालेले असतील. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचे आदरणीय हळवणकर साहेबांचं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज तारदाळ खोतवाडी कोरची इथं चालू आहे.